नमस्कार आवाज जनसामान्यांच्या नित्यांमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। नशिरबाद येथे गोळीबार, एक ठार एक जखमी। जुन्या आवाजातून जमीनवर सुटून घरी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून तरुणाची हत्या केली। खळबळजनक घटना सायंकाळी नशिरबाद येथील उड्डाणपुलाच्या खाली घडली। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की धम्मप्रिय उर्फ धम्म मनोहर सुरडकर वय 20 राहणार पंचशील नगर भुसावळ हा आपल्या वडील मनोहर सुरडकर यांच्यासह जळगाव येथून भुसावळ येथे दुचाकी क्रमांक MH 19 AV 96 56 जात असताना सायंकाळी 5:30 ते 6 वाजेच्या दरम्यान अज्ञात हल्ल्याखोरांनी गोळीबार केला। हल्ल्यात धम्म सुरडकर हा जागीच ठार झाला आहे, तर सोबत असलेले वडील मनोहर सुरडकर हे गंभीर जखमी झाले आहे। दरम्यान हा हल्ला जुन्या आवाजातून झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे, कारण मयत धम्म हा आज सायंकाळी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल कोणाच्या गुन्ह्यातून जमिनीवर सुटून घरी जात असताना ही घटना घडली आहे। गेल्या 11 महिन्यापासून मयत धम्म सुरडकर हा कारागृहात होता। विशेष म्हणजे धम्म याचा उद्या 22 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे। शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भुसावळ विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघसावरे यांच्यासह नशिरबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले आहे। मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे।